इथंच का यावा आणि आल्याबरोबर तुम्ही बोलवलं म्हणून आलो असंच का म्हणावा? कविराज बांके बिहारी जी, जी माझा तुमच्याबद्दल थोडा गैरसमज झाला होता, पण तुम्ही दिसता किंवा दाखवता याहून वेगळे आहात. नाही, कदाचित हा आपला एक नवा गैरसमज असेल. अजी सुनिए तो उस्ताद जी, मैंने कहा सुनी. झरीना झरीना, ए झरीना, काय गं मग? अगं तो बागेतला तरुण इकडे आला. बागेतला तरुण? अगं मघा मी गेले ना या वाटेनं घाईघाईनं निघून, तेव्हा तो बागेत पायरीवर बसलेला हवेलीकडे टक लावून बघत होता. बर, मी विचारपूस करायला म्हणून जवळ गेले, तोच तो ओरडला. तू तीच, तीच तू, मी ओळखलं तुला. अगं काय भ्याले मी, म्हटलं कुणी लफंग असेल, जीव धरून पळत सुटले. पण मग वाटलं बाबांनीच त्याला पाठवलं असेल, त्याला माहिती असतील बाबा कुठे आहेत ते. म्हणून मी परतले तेव्हा तो तिथे नव्हता. तिथं हा तानपुरा माझा आहे तो. विसरलीस? साहजिकच आहे, इतक्या वर्षानंतर मी देखील चटकन ओळखू शकलो नाही तुला. तुझ्या हातात पंडितजींची तस्वीर नसती ना तर मी देखील जीते रो, जीते रो. पीछे देख. जीते रो. हा बैठो बैठो. काय नाव म्हणाला तुझ? सदाशिव. सदाशिव गुरव म्हणतात मला. अच्छा, आलास कुठून? दुरून आलोय, दक्षिणी मुलखातून, तिकडून महाराष्ट्रातून, मिरजेहून. अच्छा, पण इथे विश्रामपुरातच का आलास? गाणं शिकायला. इतक्या दुरून नेमका इथेच का आलास? त्यांनी मला इथेच बोलवलं होतं. त्यांनी म्हणजे? म्हणजे पंडितजींनी, पंडित भानुशंकरजी, त्यांचीच आहे ना ही हवेली. त्यांची तुझी इतक्यात भेट केव्हा झाली? इतक्यात नव्हे, फार आधीची गोष्ट आहे. साधारण किती दिवस झाले असतील त्या गोष्टीला? 12 वर्ष. 12 बरस? काय झालं? 12 बरस हो गए और जनाब आज पधारे. मला थोडा उशीर झाला खरा, थोडा. पण हिला माहिती आहे ना उमा, आठवतात तुला माझे वडील? धमेकरी होते. आज बरे होतील, उद्या बरे होतील म्हणून मी खूप वाट पाहिली. त्यांना तशा अवस्थेत एकटा सोडून मी इथे येऊ तरी कसा? अखेर त्यांनीच माझी वाट मोकळी करून दिली. म्हणजे ते गेले. मी लगेच देऊळ शेजारच्या गुरुवाच्या स्वाधीन केलं आणि इथे निघून आलो. देऊळ? हो, गावाबाहेर मिरजेला एक जुनं शिवमंदिर आहे, तिथले वंशपरंपरागत पुजारी आहोत आम्ही. 2 महिने लागले तुला इथे यायला. अर्धा प्रवास तर पायीच झाला. वाटेत चोरांनी बैलगाडी देखील पळवली, माझी सारी चीज वस्तू नेली. मी त्यांना गया बया करून म्हटलं, अहो हा तेवढा तानपुरा तरी राहू द्या माझ्याजवळ, त्यांची निशाणी आहे. अच्छा, म्हणजे 12 वर्षापूर्वी तुझी पंडितजींची भेट झाली, पण ती कशी, कुठ? त्या शिवमंदिरात मिरजेला. पंडितजी त्यावेळेस मिरज संस्थानात आले होते. अच्छा. हिची आई आजारी होती ना, तिला औषध पाणी करण्यासाठी पंडितजी रोज सकाळ संध्याकाळ गावाबाहेर यायचे आमच्या देवळात रियाज करायला. माझ्या वडिलांना सांगून हा तानपुरा देखील तिथेच ठेवायची व्यवस्था केली होती त्यांनी. एक दिवस ते आले, नेहमीसारखे मृगाजी नांथरून विरासन घालून बसले आणि त्यांचं ते आवडतं भजन सुरू झालं. दिन गेले भजना सारे, दिन गेले भजनाविण सारे, दिन गेले भजनाविण सारे, दिन गेले. बालपणा रमण्या
बालपणा बालपणा Ah.
सदाशिव केव्हा येऊन बसलास तू? मला काही कळलंच नाही. मांजरीच्या पावलांनी आलो पण तुम्ही थांबलात कशाला? अरे तुझ्या वडिलांना त्रास होतोय माझ्या गाण्याचा. तुमच्या गाण्याचा कोणाला त्रास कसा होईल? उलट ऐकताना कसं छान वाटत. अरे बघ त्यांना किती त्रास होतोय तो. त्यांना दमा झालाय ना. अरे मग काही औषध पाणी? आजकाल येतच नाही कुणी गावाबाहेर देवदर्शनाला. बघा ना, आज दिवसभर शंकरासमोर मुठभर तांदूळ, खोबऱ्याचा तुकडा, एक शिवराई आणि ढब्बू. म्हणून तुझ्या वडिलांना औषधोपचार नाहीत? अरे रे, पण थांब हा, मी वैद्यराजांनाच घेऊन येतो. पण त्यांचे पैसे? त्याची तू कशाला काळजी करतोस? तुम्ही श्रीमंत आहात. मुरलीधराची कृपा. तुम्ही कुठे राहता? किरिस्ताव दवाखान्याच्या जवळ जागा घेतली. तसं नाही हो, तुम्ही मिरजेत आलात कुठून? खूप दुरून, मध्य भारतातल्या एका संस्थानातून. विश्रामपूर हे नाव ऐकलंस कधी? हो. केव्हा? आत्ताच. अरे बघ त्यांना जरा जास्तच त्यांची तब्येत दिसते. थांब जरा मी पाहून येतो. नको नको, त्यांना आवडत नाही अशा वेळी कुणी जवळ आलं तर. हाडात मुरलेला जुना रोग आहे त्यांना, लवकर बरा व्हायचा नाही. अरे असं म्हणू नये सदाशिव, तुझे वडील आहेत ते, तूच त्यांचा आधार आहे सेकुलता एक. पण बाबा स्वतःच तर म्हणतात की हा दमा एकदम माझ्या बरोबरच संपेल. त्यांचे शब्द नाहीत सदाशिव हे, त्यांची निराशा असं बोलते. तूच त्यांची काळजी घ्यायला हवीस. मीच तर घेतो काळजी, दिवसभर इथंच असतो, दोस्तांबरोबर खेळायला सुद्धा जात नाही. वा 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 वा, छान छान छान. बर आता मी चलतो बर का. त्यांची तब्येत कशी आहे? कुणाची? उमाच्या आईची. अरे पण हे तुला कसं कळलं? इथल्या जगेवाला गोऱ्या वैद्यांना बायकोची तब्येत दाखवण्यासाठी आलात ना तुम्ही. काय झालंय उमाच्या आईला? सांगितलं तर अर्थ कळेल तुला. तिला राजयक्ष्मा झालंय. बाप रे, म्हणजे क्षय? बरच माहिती दिसतंय तुला. बाबा दिवसभर हेच सर बोलतात, रोगणी औषध रोगणी औषध. मला 24 रोगांची नाव माहिती आहेत आणि 2 रागांची सुद्धा. रागांची सांगू? पूर्वी आणि पटदीप. अरे वा 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 वा. अरे पण ही तुला नाव कुठून समजली? तुमच्या पोथीत दिसली. तुम्ही लिहिता नाही आत मधून मधून संगीत सुधारक. मला लिहिता येत, वाचता सुद्धा. छान 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 छान. अरे पण माझ्या या ग्रंथाचं नाव आहे संगीत सुधाकर, सुधारक नव्हे. हे बघ इथे काय दिलंय. पण वर बघा ना, संगीत सुधारक. अरे हे आमच्या उमाचं काम आहे. तिला नाही आणलं आज उमाला? नाही, उमा आज तिच्या आईजवळ थांबली आहे, कारण तिची प्रकृती आज जरा. खरं म्हणजे मीही येणार नव्हतो इथे, पण हे तानपुऱ्याचं व्रत म्हणजे सतीचं वाण. निघतो, उशीर झालाय, मला गेलं पाहिजे. बाळ हे सारं उचलून ठेव, वडिलांकडे नीट लक्ष दे. ओम हर 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 ओ महादेव देव. शंभू मी उद्या येईन बरं का बाळ? उद्या येईन नेहमीप्रमाणे.
गेले भजना हो ना. अरे पण आमचा तंबाखू सुपारीचा बटवा बेटा मागच राहिला म्हणून यावं लागलं. मी उगाच गंमत म्हणून. गळा गोड आहे तुझा, अगदी पहिलू न पाडलेल्या हिऱ्यासारखा. रागवू नका, मी पुन्हा असं कधी. काय रे सदाशिव, गाणं आवडतं तुला? तुम्ही आल्यापासून 2 महिन्यात मी तुमची सगळी गाणी पाठ केली म्हणून नको. नको नको नको, आज नको, उद्या ऐकीन हा मी. पण एक सांग सदाशिव, खरंच तुला गाणं शिकावं असं वाटतं? खूप. तुम्ही शिकवाल? इथं आहे तवर शिकवीन, पण पुढं मिरज सोडून विश्रामपूरला गेल्यावर. मी तिथे येईन तुमच्या बरोबर. अरे मग तुझ्या वडिलांच्याकडे कोण पाहिल? मग मी ते बरे झाल्यावर येईन. अरे अरे पण खूप दूर आहे ते गाव इथून, आणि खूप खर्च देखील येईल प्रवासाला. पण तुम्ही श्रीमंत आहात ना. अरे वा, म्हणजे गुरुकडूनच प्रवास खर्च घेणार? नको नको, मग मी पायीच येईन. मग ठरलं ना. अरे काय ठरलं? मी तुमचा शिष्य आजपासून. अरे तुझा हट्टच असेल शिकवीन हा तुला मी. बरं आता निघू मी. थांबा ना. अरे आता आणि काय राहिलं? हात समोर करा. अरे काय देणार आहेस मला? एक फूल. हा खोबरं.